आज विजयादशमीचा दिवस आहे। या दिवसाच्या निमित्ताने मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा मनापासून देतो आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये पुढचा काळ आनंदाचा भरभराटाचा जावो अशा प्रकारची प्रार्थना करतो। आज अजित दादा आपल्या परिसरामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने आले, अतिशय आनंद झाला। मी या भागाचा प्रतिनिधी या नात्यानं त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो। दादा, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला आला होतात, लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर करोनाची परिस्थिती असल्यामुळे गेले वर्ष दोन वर्ष सगळा महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये होता, पण आपण मात्र सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत मंत्रालयात बसून महाराष्ट्राचं सरकार चालवण्याचं काम त्या काळामध्ये रात्रंदिवस संपूर्ण 2 वर्ष आपण केलं। याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे, त्याच्यासाठी आम्ही आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आज पंचायत समितीच्या इमारतीचं उद्घाटन केलं। जवळपास 4 कोटी 30 लाख रुपये खर्च आला, इमारत बांधून झाली, त्याचं उद्घाटन करायचं होतं पण फर्निचर नव्हतं आणि बिगर फर्निचरचं उद्घाटन करू नये, सगळं पूर्ण झाल्यावरच आपण उद्घाटन करू ही भूमिका मनामध्ये होती आणि त्याच्यामुळं मग पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, ठीक आहे तुम्ही वापरायला सुरुवात करा, सध्या जुनं फर्निचर वापरा, नंतर त्याच्यामध्ये फर्निचर झाल्यावर आपण रितसर उद्घाटन करू। फर्निचरला माननीय अजितदादांनी 3 कोटी 4 लाख रुपये आता मंजूर केलेले आहेत, त्या फर्निचरचं काम वर्क ऑर्डरसुद्धा जिल्हा परिषदनी 16/9/21 काढलेली आहे आणि माझं अजूनही म्हणणं असं होतं की फर्निचरचं काम झाल्यावरच आपण उद्घाटन करायला पाहिजे, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य म्हणत होते की आता आमची मुदत संपत आली, उद्घाटन नाही झालं तर आमची नावं बोर्डावर कशी लागणार, आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम 2 वर्षांनी का होईना, 2 वर्ष आपण हा कार्यक्रम वापरत जरी असलो ही इमारत, तरी 2 वर्षांनी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे। माझी खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं फर्निचर होऊन ही जी इमारत आहे या इमारतीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे सर्वसामान्य माणसाला काही इथं आल्याच्या नंतर आपले प्रश्न घेऊन आल्याच्या नंतर मग विकासाचे प्रश्न असतील, योजनांच्या संदर्भातले प्रश्न असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्याच्या संदर्भातले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या पंचायत समितीच्या इमारतीचा निश्चित प्रकारे फायदा होईल याची मला खात्री आहे आणि म्हणून अतिशय सुंदर अशी इमारत या ठिकाणी बांधली। मला पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना हेच सांगायचं आहे की या इमारतीमधून या मंदिरामधून चांगलं असं काम तुम्हाला भविष्य काळामध्ये देखील त्या ठिकाणी करता आलं पाहिजे। दुसरी गोष्ट जी आहे ती दुसरी गोष्ट म्हणजे आपली इंग्रजी माध्यमाची शाळा, जवळपास 34 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी झालेला आहे आणि 34 कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर इमारत, 300 मुलांचं वसतिगृह, 300 बेड असलेलं मुलींचं वसतिगृह, अशी 600 मुलांची क्षमता असलेलं वसतिगृह आणि त्याच्याबरोबर ही शाळा। परंतु एक गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये आज इमारत सुंदर झाली, परंतु इमारतीतलं शिक्षण जर चांगल्या पद्धतीने जर द्यायचं असेल तर आज आदिवासी विकास विकास विभागाच्या मार्फत तिथं शिकवणारा जो शिक्षक वर्ग आहे
तो शिक्षक वर्गसुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीचा पाहिजे, परंतु आदिवासी विकास विभागामध्ये अजूनही त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेणार नाही, आपल्याला दादांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे. परंतु या तालुक्यामध्ये प्रश्न सोडत असताना निश्चित प्रकारे आपण योजना मंजूर करतो, ज्याचा उल्लेख शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला की आरोग्य केंद्राच्या इमारती उभ्या आहेत, ग्रामीण रुग्णालयाची इमारती उभी आहेत, पण त्या ठिकाणी डॉक्टर्स मिळत नाही, त्याच्यामुळं त्याचं पूर्ण क्षमतेनं कामकाज होऊ शकत नाही. आणि मीसुद्धा एक मंत्रिमंडळातला सहकारी म्हणून जोडून पाहतो आहे. गेले 2 वर्ष ज्यावेळेला आपल्याला या करोनाचा सामना करावा लागला, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळातले सहकारी त्या करोनावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून, राज्याचा सगळा खजिना त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनामध्ये, त्या ठिकाणी खुला करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसाला मदत केली. आजमध्ये वादळ आलं, अतिवृष्टी झाली, आणखीन दुष्काळाचं संकट आलं, एका बाजूला करोनाचं संकट आणि दुसऱ्या बाजूला ही नैसर्गिक संकटं, या सगळ्या संकटांचा सामना करत असताना आज आपण पाहिलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस पडला आणि एवढं जमिनींचं नुकसान झालं, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा परवा माननीय अजितदादांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बसून निर्णय घेतला आणि त्याच्या संदर्भामध्ये एक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजितदादांना मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा, जरी आपण बाकीच्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा द्यायचा प्रयत्न केलेला असला, तरी या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळच्या आदिवासी पट्ट्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, त्यांना मदत करण्याच्यासाठी फारसं काही आपण भरीव त्या ठिकाणी करू शकलेलो नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला या निमित्तानं जाहीर विनंती आहे या ठिकाणी की आपण जर पुणे जिल्हा DPDC आदिवासी विभागाला जर 10 कोटी रुपये त्या ठिकाणी जर वाढवून दिले तर मग त्याच्या संदर्भामध्ये या भागातला जो पडकईचा कार्यक्रम आहे, त्या पडकईच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागातल्या या 3-4 तालुक्यामधल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची बांधबंदिस्ती करून देता येईल, दुरुस्ती आम्हाला त्या ठिकाणी करून देता येईल, त्याच्यासाठी थोडीशी निधीची गरज आम्हाला या ठिकाणी आहे. आंबेगाव तालुक्याला किंवा या परिसराला काही कमी पडलं नाही आजपर्यंत. साहेबांनी आम्हाला सत्ता तर दिलीच, काम करायची संधी दिली, पण त्याच्याबरोबर या परिसरामध्ये उभी राहिलेली धरणं, या परिसरामध्ये सुरू झालेले साखर कारखाने, या परिसरामध्ये उभा राहिलेला दुधाचा धंदा, त्याच्या माध्यमातून जी आर्थिक प्रगती सर्वसामान्य माणसाची झाली, त्या आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून आज या भागातल्या शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य असं झालेलं आहे. परंतु हे जरी असलं तरीसुद्धा अजून काही प्रश्न बाकी आहेत. दादा, परवा मी तुम्हाला विनंती केली आणि आपणसुद्धा ती मान्य केली की आज आमचा भीमाशंकर विकास परिसराचा जो आराखडा आहे तो 148 कोटीचा आराखडा आहे, आणि 148 कोटीच्या आराखड्यामध्ये आत्तापर्यंत 40 कोटी रुपये मंजूर आहेत. यावर्षी निधीची अडचण नाही, फक्त आपण एक बैठक घेऊन त्याच्यामधून हे सगळे प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं आवश्यक आहे, त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत. डिंब्याला आमची 33 KV सबस्टेशनची एक मागणी आहे, ती मागणी सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांची खूप दिवसापासूनची इच्छा आहे की त्याच्यामध्ये जसं डिंब्याचं धरण झाल्याच्या नंतर खालच्या परिसरामध्ये पाणी मिळालं, तसंच डिंब्याच्या धरणामधून उपसा सिंचन योजना करून वरच्या भागामध्ये सुद्धा आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा माननीय जयंतराव पाटलांनी सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत. आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ती योजना ज्यावेळेला मार्गी लावायची आहे त्यावेळेला तुमचा थोडासा आधार आणि रेटा आम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असेल. जी स्थिती आमच्या आदिवासी भागाची आहे, ती स्थिती आमच्या लोणी, दामणी आणि तिकडचा जो परिसर आहे त्या परिसरातली सुद्धा आहे. आज तो एकच परिसर या भागातला आहे की ज्या भागामध्ये आज सगळीकडं हिरवंगार असताना त्या परिसरामध्ये आज ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा
प्यायला टँकरनी पाणी द्यावं लागतं, तिथं सिंचनाची कुठली सोय नाही। त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा रवींद्र करंजकेले मी जयंतराव पाटलांना पत्र दिलेलं आहे आणि जयंतराव पाटलांनी उद्याच्या एखाद्या आठवड्याभरामध्ये त्याच्या संदर्भातली मीटिंग आयोजित करतील, त्यावेळेला आपल्यालासुद्धा आम्ही सगळ्यांना बोलू आणि त्या बैठकीमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काय करायचं हे आपण त्याच्यामध्ये ठरवू। जशी पूर्व भागाची एक ही अडचण आहे, त्याच पद्धतीने आमचा सातगाव पठारचा जो परिसर आहे, त्या सातगाव पठारला डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब असताना आणि त्याच्यानंतर आपण कलमोडीची योजना मंजूर केली, कलमोडीचं धरण बांधून झालं, कलमोडीचं धरण बांधून झाल्याच्या नंतर ते पाणी उपसा सिंचननी वरती टाकायचं होतं, परंतु मधल्या काळामध्ये अजितदादा त्याच्यामध्ये काही मग खेडच्या आमदारांचं मत वेगळं आलं, आमचं मत वेगळं आलं, परंतु माझी तर हीच भूमिका आहे, खेडच्या ज्या गावांना पाणी द्यायचं असेल त्या गावांना तुम्ही जरूर पाणी द्या, पण आज ही कलमोडची योजना झाली तर हा सातगाव पठारचा परिसर आणि शिरूर तालुक्यामधला सुद्धा हा केंदूर परिसरचा केंदूर आणि त्या परिसरामध्ये पाणी मिळायला निश्चित प्रकारे फायदा होणार आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। अर्थात हे सगळे प्रश्न काही मला जाहीर सांगितले म्हणजे सुटतील असं नाही, परंतु दादा बऱ्याच दिवसांनी आपल्याकडे आलेले आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत खरं तर आपल्याला काहीच कमी पडू दिलं नाही, आजपर्यंत आपण जे जे मागितलं ते सरकारने आपल्याला दिलं, ते आपल्या नेतृत्वाने आपल्याला दिलं, ते पक्षाने आपल्याला दिलं। आज राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना, राज्याचा गृहमंत्री म्हणून काम करत असताना, माननीय उपमुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री यांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी काम करायची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते, त्यावेळेला निश्चित प्रकारे त्याच्यामधून सगळ्या राज्याला बरोबर घेऊन जात असताना, सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जात असताना आपल्या भागातल्या अडचणीसुद्धा ह्या तितक्याच चांगल्या पद्धतीने मांडायची सोडवायची आवश्यकता आहे, मी एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि जाता जाता दादा तुम्हाला एक विनंती करतो की एवढी सुंदर इमारत झाली पण या घोडेगावमध्ये आम्हाला जर एखादी चांगली सभा घ्यायची असली तर 800,000 लोकांना बसता येईल असं एकही सभागृह या घोडेगावमध्ये नाही, ते जर सभागृह एखादं तुम्ही आम्हाला मंजूर करू शकला तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा या परिसरातल्या सगळ्या भागाला होईल, एवढीच मी मागणी आपल्याकडे या ठिकाणी करतो। आणि अधिक न बोलता आपण आलात पुन्हा एकदा आणि तुमचं कालच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 21-0 अशी जी चितपट लढाई तुम्ही केली त्याच्यासाठी बारामतीच्या सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो हॅलो।